ॲव्होकाडोचा ज्यूस वाटतो बघून, हे ना तुमच्या आवडीचे फ्रुट्स आपल्या लायकीचं काय आहे का बघूया. ब्रेड ऑमलेट, बीफ, पोटॅटो, हा आहे माझा ब्रेकफास्ट. बट काहीच खाऊ शकत नाही आम्ही ना माझ्या हजबंडचे, त्यांनी पण सगळं तेच घेतलं आहे, पण पोटॅटो आणि सॉस पण घेतला आहे आणि हे दोन ब्रेड. ब्रेड आहे की केक आहे माहीत नाही, टेस्ट करून बघूया. सांस में हवा, जान में जमीन, दिल में खुला आसमान, प्यार है खुदा, प्यार है खुशी, प्यार से है दोनों जहां. प्रिझन आयलंड, झंझिबार, टांझानिया. आता प्रिझन म्हटलं की डोळ्यासमोर जेल उभे राहते. हो, जेल, पण खूप सुंदर जेल, अगदी समुद्राच्या मध्यभागी. तुम्ही म्हणाल
सुंदर कधी जेल असते का? तर हो आहे. चला बघूया कसं आहे प्रिझन आयलंड. आणि हो, आयुष्याचा प्रवासही असाच असतो, कधी वर तर कधी खाली, कधी दुःख तर कधी आनंद. त्यामुळे वाटा काढत 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 मार्गापर्यंत पोहोचायचं असतं. आपल्याला आपल्या जिथे पोहोचायचं आहे, जो आपल्या आयुष्यामध्ये डिसाईड आहे, ते आपल्याला करायचंच आहे किती पण अडचणी आल्या तरी. पण त्यासाठी आपला जोडीदार मात्र पक्का हवा. काहीही झालं, कसंही वाटलं, कितीही राग आला, कितीही संकट आली, तरी पण साथ न सोडणारा. खूप छान वाटतो हा प्रवास. आणि कधीतरी एकमेकांसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. नात्यामध्ये त्यामुळे नवीनपणा टिकून राहतो, नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात, नवनवीन गोष्टी अनुभवायला मिळतात, आणि एकमेकांवरचं प्रेम अजून घट्ट होत जातं. जोपर्यंत तुम्ही दोघं पक्के नसताना, तोपर्यंत तुमचं कुटुंब कधीच पक्कं होऊ शकत नाही. एकमेकांचा विश्वास जितका पक्का असेल, तितकंच प्रेम तुम्ही तुमच्या कुटुंबावर करू शकता. तर चला आपण बघूया कसं आहे प्रिझन आयलंड. Yes, that removes the sand from sea. Sandbag. This is also regular. Ah, yes. Yes, yes. White, white. Yes, white, yes. Yeah, that one is the sandbag. Okay, okay. It's very, very, very nice. Yes, yes, yes. That is, we can go there, sandbank, we can go there, sandbank. Yeah, if you want to, okay. प्रवास कधी संपला कळालंच नाही असं मी बिलकुल म्हणणार नाही. कारण हा प्रवास खूप खडतर होता, खूप भीती वाटत होती, इतकी की मी ते चेहऱ्यावरती लपवू शकत नव्हते. इतक्या दूर छोटासा दिसणारा दगड आणि तिथे जाऊन काय मज्जा येणार आहे काय माहिती, असंच माझ्या मनात येत होतं. आणि माझे हसबंड मात्र मला चिडवण्यासाठी मला कॅमेरामध्ये रेकॉर्ड करत होते. पण मी न लाजता, माझे एक्सप्रेशन न लपवता प्रवास करत होते. तो खवळलेला समुद्र, आजूबाजूला एकही बोट नाही, आणि बोटमॅनला मी कितीही ओरडले तरी त्याला काहीही कळत नव्हतं. अशी ती गंमत आणि तो प्रवास. प्रवास लवकर संपावा यासाठी मी देवाकडे प्रार्थना करत होते. खूप म्हणजे खूप भीती वाटत होती. इतका भयानक प्रवास आणि शेवट कसा होईल हेही मला माहीत नव्हतं. चला एकदाचा प्रवास संपत आला. दुरून छोटासा दिसणारा दगड आता खूप मोठं जंगल आहे की काय असं वाटायला लागलं. जेल तर कोणत्याच दिशेने दिसत नव्हतं. ह्या झाडांच्या आतमध्ये जेल असेल का? जेलमध्ये कैदी असतील का? नेमकं आयलंड म्हणजे काय असतं? काय आहे तिथे? आपण सेफ तर आहोत ना? ह्या अनेक प्रश्नांचं मी उत्तर शोधत होते. आणि जाताना पण एवढा प्रवास करायचा आहे असं सगळं माझ्या मनात चालू होतं. पण मला यांना दाखवायचं नव्हतं. का तर हे मला चिडवत होते सगळा प्रवास, घाबरते घाबरते म्हणून. आणि फिरायची भारी हाऊस, पण घाबरते फिरायची भारी हाऊस आणि घाबरते असं ऐकून ऐकून मी कंटाळले होते. पण मला, तुम्हाला सांगू का, मला काही ऐकूच येत नव्हतं. कारण इतका लाटांचा आवाज आणि त्या बोटचा आवाज होता भयंकर. तर चला दाखवते तुम्हाला समुद्राच्या मध्यभागी असलेला सुंदर असा स्वर्ग. स्वर्ग कोणी बघितला हो, पण हे स्वर्गापेक्षाही कमी नसेल. चला तर मग.
सगळं आठवत होत. इस्को बोलते हे आयलँड. फर्स्ट टाइम माझ्या आयुष्यात मी आयलँडला फर्स्ट टाइम आले. तुम्ही लग्न झाल्यावर जातात म्हणा आयलँडला, मी एकटा काय करू जाऊन सांगा. वाव, हे बघ किती क्लीन आहे, ट्रान्सपरंट वॉटर एकदम, म्हणजे इथे स्विमिंग करू शकतो, इथे खेळू शकतो पाणी तिथपर्यंत येऊन. हे बघ किती ट्रान्सपरंट आहे. काही गोष्टी कॅमेरामध्ये शूट होतील, काही गोष्टी नाही होणार, त्यासाठी आम्हाला माफ करा. भरपूर लांबपर्यंत पाण्यामध्ये खेळू शकतो. कॅमेराला कोणतंही फिल्टर नाही बरं का, खूप सुंदर. काही ठिकाणी स्काय ब्ल्यू तर काही ठिकाणी डार्क ब्ल्यू असं पाणी दिसत होतं. खूप सुंदर पाण्याचा तळ दिसत होता, समुद्राचा लाटांचा आवाज खूपच सुंदर. वेलकम टू झांझिबार. हे आहे ते जेल, आणि जेलच्या आतमध्ये काय खास असणार आहे बघायचं आहे. तर मग चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ मोठा होतोय तर ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.